पुढची महत्वाची राजकीय बातमी पाहूयात. आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. सुनेत्रा पवारांची उमेदवारी चूक असल्याच्या वक्तव्यावरून हल्लाबोल करण्यात आला. गुजराती नेत्यांच्या दबावामुळे निर्णय घेतला असल्याचा आरोप करण्यात आला. आता कर्ज जामखेडसाठी देखील अजितदादांवर दबाव असल्याचा दावा देखील आता रोहित पवारांनी केलेला आहे. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर ही टोलेबाजी केली आहे. सुनेत्रा पवारांची उमेदवारी चूक असल्याच्या वक्तव्यावरून हल्लाबोल करण्यात आला. गुजराती नेत्यांच्या दबावामुळे निर्णय घेतला असल्याचा आरोप. आता कर्ज जामखेडसाठी देखील अजितदादांवर दबाव असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे. दरम्यान या संदर्भात रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय त्यांचं ट्विट आपण पाहूयात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचं ट्विट आहे. खासदार सुप्रिया ताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्याची तुम्ही कबुली दिली. परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचं सांगतायत. याला तुम्ही चूक झाल्याचं नाव देत असलात तरी प्रत्यक्षामध्ये मात्र हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आल्यावर आपली असल्याची चर्चा आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.